राष्ट्रीय जल अभियान जलशक्ती मंत्रालय यांच्या मार्फत राबवण्यात येत असणारे जलशक्ती अभियान कॅच द रेन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या सूचनेनुसार कबनूर ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवार विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शोभा पवार उपस्थित होत्या. सरपंचांनी प्रथम स्वागत केलं आणि उपस्थितांना शपथ दिली. ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांनी विषयपत्रिकेचं वाचन केलं. त्यानंतर गावातील बंद पडलेल्या कूपनलिका दुरुस्त करणं, पुनर्भरण करणे, पाण्याचे बंद पडलेले स्रोत सुरू करणे, ओढ्यांची रुंदी आणि खोली वाढवणं, वृक्षारोपण करणं, पावसाचे पाणी संकलन करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी उपसरपंच सुधीर पाटील, मधुकर मणेरे, सैफ मुजावर, प्रवीण जाधव, सुनील कडप्पा, शांतीनाथ पतसंस्थेचे चेअरमन मिलिंद कोले, सदस्य नजरुद्दीन मुजावर, इंदिरा महिला पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर मीता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य कांताताई बडवे, विविध संस्थांचे पदाधिकारी, कबनूर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच सुधीर पाटील यांनी आभार मानले आहेत. मराठी एस न्यूज साठी कबनूरहून चंदूलाल फकीर.